चांदवड़ येथे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने शासनाने या मुला मुलींच्या निवाराची वसतिगृहाची निर्मिती केली आहे। मात्र हे वसतिगृह नेहमीच कुठल्या तरी कारणाने चर्चेत असते। या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक चुकीचे प्रकार घडले असून याबाबत मुलांनी तक्रारी केल्यानंतर या ठिकाणचे तत्कालीन अधीक्षक राठोड यांना निलंबित करण्यात आले होते। मात्र असे असून सुद्धा या वसतिगृहात सुधारणा होत नाहीये। राठोड गेल्यानंतर त्यांच्या जागी देवळा आदिवासी वसतिगृहातील ठोंबरे यांची या ठिकाणच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली, तर मुलींच्या वसतिगृहासाठी स्वप्नाली पाटील या कार्यरत आहे। तर या वसतिगृहातील जेवणाचा ठेका औरंगाबाद येथील एका ठेकेदाराला देण्यात आलाय। या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण हे अगदीच बेचव आणि निकृष्ट असते। त्याचबरोबर येथे वापरण्यात येणारा भाजीपालाही निकृष्ट दर्जाचा असून याबाबत विद्यार्थ्यांनी नेहमीच तक्रारी केल्यात। 2 दिवसांपूर्वी असाच निकृष्ट जेवणाचा प्रकार वसतिगृहात पाहायला मिळाला। मुलांना दुपारच्या जेवणासाठी सोयाबीनची सुकी भाजी तसंच रोट बनवण्यात आले होते। या भाजीमध्ये अनेक आळ्या स्पष्ट दिसून येत होत्या। अशी भाजी जर जेवणात घेतली तर या गरीब आदिवासी मुलांवर अन्याय होतोय हे स्पष्ट दिसून येत आहे। तर यांना कोण न्याय देईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले। तसंच या ठेकेदारांवर कठोर कारवाई होईल का असा सवाल देखील जनतेसमोर उपस्थित झालाय। भाजी करताना ज्या महिला कर्मचारी स्वयंपाक करत होत्या त्यांना या आळ्या दिसल्या नाहीत का? या प्रश्नाबरोबरच एवढं दुर्लक्ष करून स्वयंपाक कसा केला जातो हा प्रश्न कसा पडला नाही हे तर नवलच आहे। नेमकी ठेकेदाराला शासनाकडून ठेक्यांचे चांगले पैसे मिळत असूनही असे निकृष्ट जेवण विद्यार्थ्यांना का दिले जाते असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत। याकडे येथील अधिकारी वर्ग सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या व्यथा मांडल्यात। त्याबाबत त्याला सूचना दिली आहे आणि त्याला नोटीस इश्यू केलेली आहे। त्याला या अगोदरही मागं असाच इश्यू झाला होता, म्हणजे आळ्या नव्हत्या, जेवण व्यवस्थित नव्हतं, त्यासाठी त्याला नोटीस ऑलरेडी बजवलेली आहे आणि आता कालच्या प्रकारासाठी त्याला पुन्हा दुसरी नोटीस इश्यू केली। बरं, नोटीसच काढत बसणार का? मुलांचे जीव गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं बंद करणार का? डायरेक्ट त्यासाठी नोटीस पाठवण्यात आहे। काल किती मुलांना तुम्ही त्या जेवणामध्ये आळ्या निघाले असं इथल्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय, काय सांगाल तुम्ही? हो, विद्यार्थ्यांच्या त्यांनी दर्शनास आले, त्यांनी दाखवलं पण काय नाव आपलं? काय म्हणून काम करता इथं आपण? एकंदरीत या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलंय। याबाबत मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षक स्वप्नाली पाटील यांनीही आपली कबुली दिली आहे। या वसतिगृहातील अन्न पुरवठा ठेकेदारावर कारवाई होईल तेव्हा होईल, परंतु जेवणात आळ्या वाढेपर्यंत येथील कर्मचारी आणि अधिकारी काय करत होते की विद्यार्थी दगावण्याची ते वाट पाहत होते असा प्रश्न मात्र नक्की पडतोय। याबाबत संबंधित प्रशासन आणि वसतिगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर याबाबत काय कारवाई करते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागू नये। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड।